आपण आता सध्या आहोत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला. जी लेफ्टची भिंत आहे त्याच्या आतमध्ये आरे कॉलनी आहे आणि ही जी राईट साईड आहे ही आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे. समोर जो दिसतोय तो हब मॉल आहे. ही आहे वनराई कॉलनी आणि वनराई कॉलनीच्या फुडून आपण लेफ्ट घेत आहोत. वेटरनरी कॉलेजच्या इथून आतमध्ये आरेमध्ये एंट्री करतोय. हे वेटरनरी कॉलेज आहे आणि याच्या पुढे अंधाराच अंधार असेल. आता आपण पुढे जातोय ते आहे न्यूझीलंड हॉस्टेल. इथे ग्राउंड आहे, तिथे मुलं युजली फुटबॉल खेळतात, अदरवाईज क्रिकेट खेळायला येतात, त्यांच्या मॅचेस असतात. आता हे दिसत नाहीये पण उद्या सकाळी तुम्हाला नक्की दिसेल. त्याच्या समोरचा रस्ता आहे, लोक इथे रोज सकाळी वॉक साठी येतात. हा आहे तो तलाव. हाय, मी एक्सरसाइज करत असताना आम्ही रोज इकडे एक्सरसाइज साठी येतो, जॉगिंग वॉकिंग साठी. हा संपूर्ण जो दिसतोय हा कमळ तलाव आहे. पावसाळ्यात इकडे पूर्ण पाणी भरून ओसंडून वाहत असतो. हाय, जर्मन शेफर्ड आणि डॉबरमॅन. जी मस्ती सुरू आहे हे आमच्याच एरियातले कुत्रे आहेत. से हाय. इथे बुर्जीची तयारी चालू आहे. श्रीजा तिच्या खेळण्यांसोबत खेळते, तिच्या सोबती दादा पण आहे. आईस्क्रीम कशी खाते श्रीजा? आईस्क्रीम कशी खाते? कशी चाटून? आता आम्ही तुम्हाला तोच रस्ता दाखवतोय जो ज्या रस्त्याने आम्ही रात्री आलो होतो. दिवसा हा रस्ता कसा असतो आणि आजूबाजूला काय आहे ते आपण पाहू शकाल याच्यामध्ये. हे पोल्ट्री फार्म आहे, इथे कोंबड्या ठेवल्या जातात, कोंबड्यांची घरं आहेत. ही जी समोरची इमारत आहे ही अॅनिमल फूड टेस्टिंगची इमारत आहे. इथे अॅनिमलचं फूड टेस्ट केलं जातं. हा जो समोरचा बस स्टॉप आहे हा बस स्टॉप बस क्रमांक 342 आहे. गोरेगाव स्टेशनवरून जी बस निघते तिचा हा शेवटचा स्टॉप आहे. कुठे काऊ? आरेचा इतिहास खूप मोठा आहे पण आरेतल्या काही गोष्टी हाताची घडी तोंडावर बोट अशा पद्धतीने बंद झालेल्या आहेत किंवा मरणावस्थेत आहेत. त्यातलं हे एक 16 नंबर हॉस्पिटल ज्याला आपण आरे हॉस्पिटल आरे रुग्णालय बोलतो.
इथे अगोदर प्रेग्नन्सीची डिलिव्हरी, ॲक्सिडेंटल केस, काही मेजर गोष्टी पण घेत होत्या. पण सध्या इकडे बेसिक उपचार चालतात. काही दिवसांपूर्वी इथे आंदोलनसुद्धा झालेले आहे हॉस्पिटल पूर्ववत आधीसारखे होण्यासाठी. पण सध्या तर इकडे पोलिओवरची लस आणि खूपच बेसिक उपचार म्हणजे सर्दी, खोकला यांच्यासारख्या गोष्टींसाठी हे फक्त हॉस्पिटल चालू आहे. हा आहे आरेतला दुसरा संपलेला विषय. हॉस्पिटलच्या समोरची जागा आहे. इथे अगोदर आरेची नर्सरी होती. आम्ही शाळेत जात असताना ही हिरवी गार होती. सध्या तरी या नर्सरीने शेवटचा श्वास घेऊन बराच काळ लोटला आहे. इथे वक्त पिक्चरची शूटिंग झालेली. अक्षय कुमारच्या मागे जेव्हा कुत्रे लागतात तेव्हाचा सीन इकडे शूट झालेला. ही जी जागा आहे, हे आरेचे जे प्रोडक्ट असतात, दुधापासून जे बनलेले प्रोडक्ट असतात, ते कशा प्रकारे बनतात, त्यांच्यावरती कुठली कुठली प्रक्रिया होऊ शकते ह्याचं हे सेंटर आहे. जे न्यूझीलंड हॉस्टेलमध्ये मुलं राहतात, जे शिकायला येतात इथे, ते इथे येऊन रिसर्च करतात. जसे की दही, लस्सी, बर्फी, मावा, पेढे असे काही पदार्थ. हे आहे काऊ फार्म युनिट नंबर 28 चे तबेले. ओ बाबू काम आहे आहे मी हात पुढे घ्या. ही जी समोर आहे ती लोधाची बिल्डिंग आहे आणि आम्ही आरेमध्ये उभा आहोत. समोरचं जे दिसतंय ते शहर आहे आणि हे आहे गाव. हे वेटरनरी कॉलेज आहे, पशुचिकित्सालय. इथे पशु पक्ष्यांवरती कसे उपचार करायचे या संदर्भातलं हे कॉलेज आहे. बरी आहे तू, कुठे राहते? सगळ्या प्राण्यांचे डॉक्टर असतात. अच्छा, नंबर आला नाही अजून. इथे आपल्या पाळीव पशु पक्ष्यांवरती उपचार सुद्धा केले जातात. तर हा होता आरेचा ब्लॉग part 1. जे एवढे रस्ते आपण पाहिलेत ते आरेचे अंतर्गत रस्ते आहेत. अजून बरंच काही पाहायचं आहे, जसं की मॉडर्न बेकरी झालं, पिकनिक पॉईंट झालं, छोटा काश्मीरचं गार्डन झालं, बोटिंग क्लब झालं, आरे डेअरी झाली, आरेतले काही एरिया झाले, मेट्रो कारशेड झालं. या गोष्टी आपण कव्हर करूच दुसऱ्या पार्टमध्ये. माझ्या डोक्याला असं हे त्रिशूलसारखं येतं. आठ्या बघा माझ्या डोक्याला किती येतं. माझी बायको बोलते काय टेन्शन अरे तुला, जाम टेन्शन आहे. तर तिला सांगणार कोण बायकोचं टेन्शन असतं. जोकसपाट. बरं, तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ पाहायला सुरुवात केली तेव्हा जी पहिली क्लिप तुम्ही पाहिली असेल ती परत एकदा तुम्हाला दाखवतो मी. पाहिली तुम्ही ती क्लिप? तर ती आहे आरेची स्मशानभूमी. मी जेव्हा घरी जातो तेव्हा दोन रस्ते आहेत, तर एका रस्त्याला ही स्मशानभूमी नेहमी लागते मला. तर मुद्दा असा आहे की मी कितीही ट्रॅव्हल केलं, म्हणजे मी 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये असलो की 500 किलोमीटरच्या की मी बाहेर गावी असलो आणि मला काही झालं तर मला ह्या स्मशानभूमीमध्येच आणणार आहेत. म्हणजे मला माहिती आहे की माझा शेवट जो आहे तो इथे संपणार आहे, हा माझा शेवट आहे. तरी काय मी
मीच काय असं कोणीही ज्यांना माहिती आहे की आपला शेवट ज्या स्मशानभूमीमध्ये आहे त्या स्मशानभूमी अवतीभोवती आपण फिरत असतो, आपण त्या स्मशानभूमीला एवढी व्हॅल्यू देत नाही कधी. तर आमच्याकडे जेव्हा देहांत होतं कोणाचं आणि त्यांना घेऊन जातात स्मशानभूमीमध्ये, तर माझ्यासारखे अतरंगी पोरं ना तिकडे पण शांत बसत नाहीत. तिकडे चार ठिकाणी ना प्रेत जाळले जातात. तर दुःख असतंच जो गेला त्या व्यक्तीचं. माझ्यासारखी पोरं काय करतात माहिती आहे काय, माझी नजर अशी असते म्हणजे तिकडे पण काय करतो माहिती आहे काय, अक्कड बक्कड बॉम्बे बो 80-90 पुरे सौ. जर मला काय झालं त्या चार जागेंपैकी माझी जागा कुठली असेल त्याचा विचार करत असतो कॉमेडीमध्ये. माझं म्हणणं एवढंच आहे की लाईफला एवढं का सिरियस घ्यायचं, लाईफमध्ये टेन्शन आहे, टेन्शन सोबत जगायचं, असंच खेळत राहायचं, यायचं तर इकडेच आहे सगळ्यांना, काय टेन्शन घ्यायचं. आणि स्मशानभूमीमध्ये तुम्ही पाट्या तर वाचल्या असतीलच, त्यातली एक पाटी काय म्हणते, मंजिल तेरी यहां तक ही थी, जिंदगी बीत गई यहां तक आते आते. तर जन्म तर झालाय, मरायचं तर आहे, मधला पॅच आहे ना तो मजेत गेला पाहिजे यार. टेन्शनमध्ये तर माणूस तसा पण मरतच असतो, मरूया जरा नीट माझं असं म्हणणं, जगून मरूया. काय बोलता तुम्ही? अहो तर आरेचा पार्ट 1 आपण नक्की भेटू आरेच्या पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत देवा काळजी.